तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. अंत्रेभू तालुका शिराळा येथील माजी उपसरपंच सुनील पाटील आणि त्यांचे बंधू माजी सैनिक भगवान पाटील यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमारे 40,000 वैद्यकीय साहित्य देऊन नवा आदर्श घालून दिला. माजी उपसरपंच सुनील पाटील यांचे वडील श्यामराव दादू पाटील यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. शासन निर्देश आणि लॉकडाऊन याचा विचार करता त्यांनी रक्षा विसर्जन 10वा आणि 13वा हे सर्वच विधी अत्यंत साध्या पद्धतीने घेण्याचे ठरविले. त्यांचे बंधू माजी सैनिक भगवान पाटील यांनी हा विचार उचलून धरला. या बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत रक्षा विसर्जन वृक्षारोपण करून केले तर 10वा आणि 13व्याचा खर्च टाळून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमारे 40,000 वैद्यकीय साहित्य दिले. यावेळी बोलताना माजी उपसरपंच सुनील पाटील म्हणाले, वडिलांच्या विचाराचा वारसा पुढे चालवताना समाधान वाटत आहे. नेहमीच इतरांना मदत करावी ही शिकवण वडिलांनी आम्हाला दिली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश राजामाने म्हणाले, सुनील पाटील भगवान पाटील यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इतरांनी सुद्धा वाढदिवस इतर समारंभावरील अनावश्यक खर्च टाळून मदतीची भूमिका ठेवली पाहिजे. यावेळी माजी उपसरपंच सुनील पाटील, माजी सैनिक भगवान पाटील, ग्रामसेवक वसंत इंगवले, सरपंच तेजस गावडे, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील, डॉक्टर गणेश राजमाने, डॉक्टर स्वप्नील पवार, मुख्याध्यापक संजय पाटील, बबन नांगरे, आरोग्य सेवक अनिल झाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बिग टीव्ही न्यूजसाठी शिराळा प्रतिनिधी दिनेश हसबनीस.